शिवराज नारेल वाले हे भारतीय जनता युवा मोर्चाचे सरचिटणीस आहेत. कुठलंही कारण नसताना DYSP, PI व इतर पोलीस अधिकाऱ्यांनी बेदम मारहाण केलेली आहे. त्याचा मृत्यू होईल एवढी मारहाण केलेली आहे. एखाद्या अतिरेक्याला, एखाद्या गुन्हेगाराला, हिस्ट्रीशीटरला मारतात त्याप्रमाणे जबरदस्त मारहाण केली. या पोलीस अधिकाऱ्यांचा मी निषेध करतो. कोरोना महामारीच्या या संकटामध्ये जालना जिल्ह्यामध्ये वारंवार अशा घटना घडतायत. एका राष्ट्रीय पक्षाच्या सरचिटणीसाला कुठलंही कारण नसताना मारहाण करणं कोणत्या कायद्यात बसतं, कोणत्या नियमात बसतं? कुठलाही आधार नसताना, काहीही गुन्हा केलेला नसताना गुंडगिरी करून पोलिसांनी जी मारहाण केली ही निषेधार्थ आहे. या सर्व पोलीस अधिकाऱ्यांना तातडीनं निलंबित केलं पाहिजे. अशा प्रकारची मागणी मी आज जिल्हा पोलीस प्रमुख यांच्याकडे केलेली आहे, जिल्हाधिकाऱ्याकडे केलेली आहे. जिल्हा पोलीस प्रमुखांनी या गोष्टीकडे लक्ष घालावं. जिल्ह्यात मटका चालू आहे, क्लब चालू आहे, दारूचे अड्डे चालू आहेत, नंबर 2 सगळे धंदे चालू आहेत, पोलीस हप्ते घेत आहेत. आणि अशा परिस्थितीमध्ये या गुन्हेगारांना मारण्याच्याऐवजी भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना मारहाण केली, याची किंमत पोलिसांना मोजावी लागेल. SPने तात्काळ यांना निलंबित केलं पाहिजे, नाही तर अधिवेशनामध्ये आम्ही प्रश्न लावून धरू आणि महाराष्ट्राच्या विधानसभेचं अधिवेशन आम्ही या मुद्द्यावर चालू देणार. भारतीय जनता युवा मोर्चा के हमारे जिल्हा सरचिटणीस शिवराज नारियल वाले, उनकी कुछ भी गलती नहीं होते हुए जालना के DYSP, PI और कुछ पोलीस वाले ने बेरहमी से उनको मारा है, पीटा है, डंडे से मारा है. इसकी जांच होनी चाहिए. जिन्होंने मारपीट की है उनका निलंबन होना चाहिए. ऐसी मांग जिला पुलिस प्रमुख और जिला अधिकारी के पास मैंने की है. अगर कानूनन कार्रवाई होने के लिए हमने महाराष्ट्र के मुख्यमंत्री को खत लिखा है, गृह मंत्री को भी खत लिखा है. सरकार ने एक गुनेगार जैसे पुलिस के ऊपर कार्रवाई नहीं की है तो आने वाले विधानसभा का सेशन हम चलने नहीं देंगे.